नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याचबरोबर तांबे घराने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून त्यामुळे विविध चर्चांचे पेव फुटलेत. या सर्व प्रकरणामध्ये मुख्य अडचण झाली आहे ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरात यांची. त्याचबरोबर नगरच्या राजकारणामधील नातेसंबंध हे देखील या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आलेत. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे बाळासाहेब थोरात यांचे चर्चेत आलेले भाचे म्हणजे सत्यजित तांबे. मात्र बाळासाहेब थोरातांना सत्यजित तांबे हे काही एकमेव भाचे नाहीत. बाळासाहेब थोरातांना अनेक भाचे आहेत. त्यांचे हे भाचे नेमके करतात तरी काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. बाळासाहेब थोरात यांना चार बहिणी आहेत. त्यापैकी केवळ एकाच बहिणीचं कुटुंब हे राजकारणात सक्रिय नाही, बाकी तीनही बहिणींची मुलं ही सक्रिय राजकारणात सहभागी आहेत. तर बाळासाहेब थोरात यांचे सध्या चर्चेत असलेले मेहुणे म्हणजे डॉक्टर सुधीर तांबे हे 2009 पासून नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. तर थोरातांची बहीण म्हणजे सुधीर तांबे यांच्या पत्नी असलेल्या दुर्गा तांबे या तब्बल 10 वर्ष संगमनेरच्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत. तर तिकडे भाचा सत्यजित याने युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली आहे. तर थोरातांची दुसरी बहीण पाथर्डीमधील राजाळे कुटुंबात दिलेली आहे. राजाळे कुटुंब हे पहिल्यापासूनच राजकारणात आहे. त्याचबरोबर थोरातांचे भाचे असलेले दिवंगत राजू राजाळे हे देखील राजकारणात सक्रिय होते. राजू राजाळे यांनी देखील अनेकदा पक्ष बदलले आहेत. ते काही काळ काँग्रेसचे आमदार होते तर त्यानंतर काही काळ त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे. पुढे राजू राजाळे हे राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी गेल्या 10 वर्षांपासून शेवगाव पाथर्डी या मतदारसंघाच्या आमदार आहेत. तर राजाळे कुटुंबातील थोरातांचे दुसरे भाचे आणि राजू राजाळे यांचे बंधू राहुल राजाळे हे देखील तेथील स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. तर इकडे नेवाशाचे शंकरराव गडाख हे थोरातांचे भाचे जावाई लागतात. ते सध्या ठाकरे गटामध्ये आहेत. तर त्यांची भाची असलेल्या सुनीता गडाख या देखील तेथील स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. तर बाळासाहेब थोरात यांची तिसरी बहीण ही राहुरीतील कडू या घराण्यात दिली आहे. अरुण कडू हे त्यांची मेहुणे असलेले हे देखील जिल्हा परिषदेचे काही काळ अध्यक्ष राहिले आहेत. तर ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्यांचा मुलगा म्हणजेच बाळासाहेब थोरात यांचा भाचा किरण हा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. मात्र थोरातांच्या चौथ्या बहिणीची मुलं ही काही राजकारणात सक्रिय नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये ताकद असलेल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये बाळासाहेब थोरात यांचे भाचे हे चांगले सक्रिय असल्याचं दिसून येतं. त्यामुळे आता इकडे दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेले सत्यजित तांबे यांचं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, राजकारणामधील मामा भाच्यांच्या या जोडीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.